जी काँग्रेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यातला निधी महाराष्ट्रातल्या 2,20,00,000 महिला भगिनींना मिळू नये यासाठी कोर्टामध्ये जाते, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाते, त्या काँग्रेसने आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही। महिलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकार हे कटिबद्ध आहे, परंतु कुठच्याही गोष्टीचं राजकारण करावं हे कदाचित आचारसंहितेला 8 दिवस राहिल्यामुळे काँग्रेसला तेवढंच कळतं। काँग्रेसने पहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्याच्यामध्ये 2,20,00,000 महिलांचा समावेश आहे, भगिनींचा समावेश आहे, ती योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये का गेले याचं उत्तर महिला भगिनींना देणं गरजेचं आहे। सर, नायर हॉस्पिटल मधल्या ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांनी लैंगिक छळ आणि विनयभंगाचं इंस्टाग्रामवर पोस्ट केली आणि न्यायाची अपेक्षा मुख्यमंत्री, याच्यामध्ये जर त्यांनी तक्रार केलेली असेल तर मला असं वाटतं की पोलीस विभाग पूर्ण पडताळणी करेल आणि जर अन्याय झाला असेल, ज्याच्याकडनं झाला असेल, त्याच्यावर कठोर कारवाई करेल। सर, महाविकास आघाडीचं जागेवाटप पण मोठं नाराजी आहे, विदर्भाच्या जागेवर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या बघा, ते तुमचं सगळ्यांचं लक्ष अट्रॅक्ट करण्यासाठी असे घोळ घालत असतात। त्यांना देखील माहिती आहे किती आघाड्या झाल्या, किती तिकीट वाटप झालं। तसं नरेंद्र मोदी साहेब जसे केंद्रामध्ये पंतप्रधान झाले तसे महायुतीचं सरकार राज्यामध्ये येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे।